त्या काळामध्ये आपल्याला कल्पना आहे की हॉस्पिटलचे बेड्स कमी पडायचे, रेमडेसिवीरची इंजेक्शन हवी असायची। या सगळ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी एकमेव असा पक्ष होता की या पुणे महानगरामध्ये आपल्या विचार परिवारातील इतर संघटनांना सोबत घेऊन पूर्णपणे रस्त्यावर उतरून सामान्य माणसाला मदत करत होता। या महावसुली आघाडीशी संघर्षाची देखील गाथा आहे। ज्या प्रकारे कोरोनाच्या काळामध्येही प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाण्याची यांची प्रवृत्ती आपल्याला पाहायला मिळाली आणि मग पुण्याच्या कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचार करून त्या ठिकाणी निष्पाप लोकांचा मृत्यू करण्याकरता घडण्याकरता कारणीभूत असलेल्या सरकारच्या विरुद्ध संघर्ष देखील भारतीय जनता पक्षाने त्या ठिकाणी केला, जगदीशजींनी त्या ठिकाणी केला, ते खरं म्हणजे आपली छवी तयार करत असतात। आणि मी बघितलं मगाशी ते जे बोलले गोष्ट खरी आहे। मी मुख्यमंत्री असताना, मी विरोधी पक्षनेता असताना की माता उपमुख्यमंत्री असताना जगदीश मुळीक नावाची व्यक्ती माझ्याकडे कधीही वैयक्तिक काम घेऊन आलीच नाही, कधीच नाही। पण काही लोकांची अवस्था झाली आहे बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना। आता तुम्ही बघा, राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार उभे केले होते, राष्ट्रवादी काँग्रेसला अर्धा टक्का मत देखील नाही आहे। कर्नाटकात अर्धा टक्काही नाही। मी तिथे गेलो होतो, मी सांगितलं होतं यांच्या उमेदवाराला पॅक करून महाराष्ट्रात पाठवून द्या, आम्ही इकडे सांभाळून घेऊ। कर्नाटकच्या लोकांनी तेवढं तर माझं ऐकलं आणि त्यांना पॅक करून वापस पाठवलं। पण सगळ्यात जास्त झेंडे घेऊन नाचून कोण राहिलं? राष्ट्रवादी काँग्रेस। भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, जय भवानी, जय भवानी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदन अर्पित करतो। आजच्या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय चंद्रकांतदादा पाटील ज्यांच्या अहवालाचं आपण प्रकाशन केलं, ते पुणे महानगर भाजपचे कार्यक्षम अध्यक्ष श्री जगदीश मुळीकजी, ज्येष्ठ आमदार माधुरीताई मिसाळ, भीमरावअण्णा तापकीर, सुनीलजी कांबळे, सिद्धार्थजी शिरोळे, राहुलजी कुल, त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित माधवजी भंडारी, मेधाताई कुलकर्णी, बापूसाहेब पठारे, योगेशजी टिळेकर, दिलीपभाऊ कांबळे, श्रीनाथजी भीमाले, हेमंत रासने, धीरजजी घाटे, गणेश बिडकर, गणेश घोष, आपले उपाध्यक्ष प्रदेशचे राजेशजी पांडे, संदीप लोणकर, राजेश येनपुरे, दीपक पोटे, दीपक नागपुरे, दत्ता खाडे, शशिकांत कुलकर्णी, संतोष खानवे, वर्षाताई डहाळे, अजय खेडेकर, संदीप खर्डेकर, योगेश मुळीक, राजू फिळिमकर, राजाभाऊ कदम, सर्वच मंचावरील मान्यवर, कोणाचं नाव सुटलं असेल तर त्यांची क्षमा मागतो। आणि या ठिकाणी उपस्थित सर्व कार्यकर्ता, नागरिक, भगिनी आणि बंधूंनो, 3 वर्ष सातत्याने जगदीश मुळीक यांनी भारतीय जनता पक्षाची पुणे महानगराची धुरा सांभाळली आणि या संपूर्ण कालावधीमध्ये जे काही कार्य केलं त्या कार्याचा आढावा संघर्ष पर्व या पुस्तिकेच्या माध्यमातून त्यांनी मांडलाय। हा अहवाल केवळ त्या जगदीश मुळीकांचा नाहीये, तर जगदीशजींच्या नेतृत्वात पुणे महानगराच्या कार्यकर्त्यांनी जो संघर्ष केला त्या संघर्षाची गाथा
या अहवालाच्या माध्यमातून मांडण्याचं काम त्यांनी केलंय. आणि खरं आहे की सातत्याने कोरोनाचा काळ असो की महाविकास आघाडीचं वसुली सरकार असो, या दोन्ही काळामध्ये एक प्रचंड मोठा संघर्ष पुणे महानगरामध्ये उभा राहिला आणि सातत्याने त्या संघर्षाचं अध्यक्ष म्हणून नेतृत्व हे जगदीश मुळीक करत होते. पुणे महानगराच्या कार्यकर्त्यांचं मी अभिनंदन करेन की कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या घरी देखील जाऊ शकत नव्हता, अत्यंत भीषण अशा प्रकारची परिस्थिती होती, आपण घराबाहेर निघालो तर जीवित वाचू किंवा वाचणार नाही कुठलीच खात्री नव्हती, अशाही परिस्थितीत जेव्हा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी सांगितलं की भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हा निर्धार केला पाहिजे की आपल्या गावात आपल्या मोहल्ल्यात एकही कुटुंब उपाशी झोपणार नाही, त्यांना अन्न पोचवण्याची व्यवस्था ही तुम्हाला करायची आहे. आणि पुणे महानगरामध्ये टीम रस्त्यावर उतरली आणि सातत्याने रेशनच्या किट असतील, कुठे शिजवलेलं अन्न असेल, कुठे डब्बे असतील, कुठे औषधी असेल, या सगळ्या गोष्टी समाजातल्या वंचितांपर्यंत गरिबांपर्यंत नेण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाने करून दाखवलं. त्या काळामध्ये आपल्याला कल्पना आहे की हॉस्पिटलचे बेड्स कमी पडायचे, रेमडेसिवीरची इंजेक्शन हवी असायची, या सगळ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी एकमेव असा पक्ष होता की या पुणे महानगरामध्ये आपल्या विचार परिवारातील इतर संघटनांना सोबत घेऊन पूर्णपणे रस्त्यावर उतरून सामान्य माणसाला मदत करत होता. आणि म्हणून मला असं वाटतं की हा जो काही संघर्ष पर्व आहे हा कोरोनाशी संघर्ष आहे आणि त्याचसोबत हा तेव्हाच्या महाविकास आघाडी, तसं तिचं नाव महावसुली आघाडी होतं, या महावसुली आघाडीशी संघर्षाची देखील एक गाथा आहे. ज्या प्रकारे कोरोनाच्या काळामध्येही प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाण्याची यांची प्रवृत्ती आपल्याला पाहायला मिळाली आणि मग पुण्याच्या कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचार करून त्या ठिकाणी निष्पाप लोकांचा मृत्यू करण्याकरता घडण्याकरता कारणीभूत असलेल्या सरकारच्या विरुद्ध संघर्ष देखील भारतीय जनता पक्षाने त्या ठिकाणी केला, जगदीशजींनी त्या ठिकाणी केला. आणि या सगळ्या संघर्षातून या भ्रष्टाचारी सरकारला वठणीवर आणण्याचं काम हे आपण त्या काळामध्ये केलं. अनेक गोष्टी होत्या, रोज सरकार सामान्य माणसावर अन्याय करायचं आणि रोज त्याचा प्रतिकार करण्याकरता भाजप रस्त्यावर उतरायचं, अनेक केसेस लावले, अनेक केसेस, साधा रस्त्यावर आलं की 353 लावून टाकायचा, वेगवेगळ्या प्रकारच्या कलमा आमच्या कार्यकर्त्यांवर लागल्या. पण भारतीय जनता पक्षाचा डीएनए संघर्षाचा आहे, हा पक्ष उभा संघर्षातनं राहिलाय. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन पैदा झालेले लोक आम्ही नाही, आम्ही संघर्षातनं उभं राहिलेलं नेतृत्व आमचं आहे. आणि म्हणून जिथे जनतेच्या विरोधात अन्याय होईल भाजपचा कार्यकर्ता चूप बसू शकत नाही आणि तेच काम या ठिकाणी भाजपने करून दाखवलं. खरं तर जगदीशचा स्वभाव अतिशय शांत आहे, सगळ्यांचं म्हणणं ऐकून घ्यायचं, सगळ्यांशी संपर्क ठेवायचा, संबंध ठेवायचा, मैत्री ठेवायची आणि मोठ्या प्रमाणात आपल्या कार्यव्यस्ततेतून ते खरं म्हणजे आपली छवी तयार करत असतात. आणि मी बघितलं मगाशी ते जे बोलले गोष्ट खरी आहे, मी मुख्यमंत्री असताना, मी विरोधी पक्षनेता असताना की माता उपमुख्यमंत्री असताना जगदीश मुळीक नावाची व्यक्ती माझ्याकडे कधीही वैयक्तिक काम घेऊन आधीच नाही, कधीच नाही. ते आले तर पुण्याकरता, ते आले तर कार्यकर्त्यांकरता, ते आले तर कुठल्या सामान्य माणसाकरता.
आणि म्हणून हे काम उभं करत असताना आपली प्रतिमा सांभाळून भारतीय जनता पक्षाला अनुरूप अशा प्रकारचं कार्य हे त्यांनी उभं केलं आणि म्हणून आज एकीकडे संघर्ष पर्व आहे आणि दुसरीकडे विकास पर्व आहे. जे विकास पर्व घेऊन आपण आता येत्या काळामध्ये सर्वांच्या घरी जाणार आहोत, कारण आता याच महिन्याच्या शेवटी माननीय मोदीजींच्या सरकारला 9 वर्ष पूर्ण होणार आहे. ही 9 वर्ष भारताच्या प्रगतीची वर्ष आहेत. ही जशी भाजपाच्या प्रगतीची वर्ष आहेत, त्याहीपेक्षाही भारताच्या प्रगतीची वर्ष आहे. 9 वर्षामध्ये भारत हा बदललेला आपण सगळ्यांनी बघितला. आज 9 वर्षानंतर भारत हा जगाच्या पाठीवर एक महत्वाचा देश झालाय. आपल्याला कल्पना आहे, माननीय मोदीजी G20 चे अध्यक्ष झाले, जगातल्या 75% GDP असलेले जे देश आहेत, म्हणजे जगातली सगळी जी संपत्ती त्या संपत्तीपैकी 75% संपत्ती ज्या देशांकडे आहे, अशा सगळ्या देशांनी आपला प्रमुख म्हणून आपल्या माननीय मोदीजींना निवडलं ही आपल्याकरता अभिमानाची गोष्ट आहे. आणि एवढंच नाही तर आपण सगळ्यांनी बघितलं असेल की आज जगामध्ये मोदीजींनी काय प्रतिमा उभी केली आहे. एक काळ होता, आपले पंतप्रधान होते मनमोहन सिंग जी, अतिशय चांगला माणूस होता, भला माणूस होता, पण जेव्हा राष्ट्रीय पटलावर आंतरराष्ट्रीय पटलावर आणि मंचावर ते जायचे, त्यावेळी ते आले कधी आणि गेले कधी हेही कोणाला कळायचं नाही. फोटोमध्ये त्यांना जी जागा मिळायची त्यामुळे ते फोटोत आहेत की नाही हे देखील लक्षात यायचं नाही. आणि त्यामुळे कुठेतरी भारत या देशाबद्दल आंतरराष्ट्रीय पटलावर पाहिजे तेवढं महत्व मिळत नाही अशी प्रतिमा आपली होती. आज प्रतिमा अशी आहे की माननीय मोदीजी आंतरराष्ट्रीय मंचावर जातात तर सगळ्या देशाचे पंतप्रधान राष्ट्रपती त्यांच्यासोबत बोलायला आणि हात मिळवायला समोर येतात. आणि आपण सगळ्यांनी ते दृश्य बघितलं की मोदीजी एका राष्ट्रपतीशी बोलताय आणि मोदीजींच्या मागे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन उभे आहे की कधीजी मोदीजी त्यांच्यासोबत बोलणं संपवून मागे वळतील आणि कधी मी मोदीजींसोबत हात मिळवेल आणि मग मोदीजी वळल्यानंतर त्यांच्याशी हात मिळवणारे जो बायडन देखील आपण त्या ठिकाणी बघितले. सांगायचा उद्देश असा आहे की एक मजबूत देश कुठला असतो, ज्या देशाला आंतरराष्ट्रीय पटलावर महत्व असतं. आज ते महत्व आपल्याला मिळालंय. आज आपल्या देशाकडे वाकडी नजर करून पाहण्याची हिंमत कोणाची होत नाही. तुम्ही बघा कोरोनाच्या नंतरची अवस्था पहा. कोरोनाच्या नंतर जगाच्या पाठीवर सगळ्या देशांमध्ये मंदी आली. आपल्या बाजूला पाकिस्तान आहे, पाकिस्तानमध्ये पेट्रोलचा दर 250 रुपये लिटर आहे आणि तरी देखील त्या ठिकाणी पेट्रोल मिळत नाही. पाकिस्तानमध्ये आता डॉलरचा दर हा 200 रुपयाच्या वर गेलाय, ही त्यांची अवस्था आहे आणि गव्हाकरता संघर्ष चाललेला आहे. आपल्या बाजूला श्रीलंका सारखा देश आहे, त्या देशाची अवस्था आहे की त्या ठिकाणी खाण्याकरता देखील संघर्ष चाललेला आहे. जगामध्ये अमेरिकेत रिसेशन आहे, ब्रिटनमध्ये रिसेशन आहे, जगामध्ये संपूर्ण युरोपमध्ये मंदी आहे, जपानमध्ये मंदी आहे, चीनमध्ये मंदी आहे, कोरियामध्ये मंदी आहे, सगळीकडे मंदी आहे. एकच देश असा आहे की ज्या देशामध्ये मंदी नाही तो आपला भारत देश आहे. कारण भारतामध्ये माननीय मोदीजींनी कोरोनाच्या नंतर ज्या प्रकारची अर्थव्यवस्था उभी केली, सामान्य माणसाला गरिबाला मदत करत उभं करण्याचं काम त्यांनी केलं, छोट्या उद्योगाला पैसे देऊन त्याला उभं करण्याचं काम केलं, अगदी फुटपाथ दुकानदार जो आहे त्यालाही त्या ठिकाणी योजनेच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देऊन त्यालाही उभं करण्याचं काम केलं. या छोट्या 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 गोष्टीतनं देशामध्ये मोठ्या प्रमाणात डिमांड तयार झाली, रोजगार निर्मिती झाली आणि आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात लोकांच्या नोकऱ्याही वाचवू शकलो आपण आणि उद्योग व्यवसाय वाचवू शकलो. आणि म्हणून आज आपला देश हा जगातला सगळ्यात वेगानं प्रगती करणारा, सगळ्यात वेगानं ज्या देशाची अर्थव्यवस्था विकसित होते आहे तो आपला भारत देश आज मोदीजींच्या माध्यमातून तयार झालाय. गरीब कल्याणाचा अजेंडा राबवून
सामान्य माणसाच्या घरी पाणी गेलं पाहिजे, सामान्य माणसाच्या घरी वीज गेली पाहिजे, सामान्य माणसाला शौचालय मिळालं पाहिजे, बेघरांना घर मिळालं पाहिजे, त्यांच्या घरी गॅस सिलेंडर गेलं पाहिजे, महिलांच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे. आज बघा 24 कोटी महिलांना या देशामध्ये मोदीजींच्या माध्यमातून मुद्रासारखं लोन मिळालं आणि आज आपल्या पायावर उभी राहण्याची संधी ही मोदीजींनी त्या ठिकाणी दिली. आणि म्हणून आज आपण पाहतोय इतक्या प्रचंड इन्फ्रास्ट्रक्चरची कामं या ठिकाणी आपल्याकडे होत आहेत. रस्ते बनतायत, पूल बनतायत, पोर्ट बनतायत, एअरपोर्ट बनतायत, घरं बनतायत. या सगळ्या गोष्टींमुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होते आहे, गरीबाच्या हाताला काम मिळत आहे, त्याच्या खिशात 2 पैसे जात आहेत आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळते आहे. आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं गेल्या 9 वर्षांमध्ये एक बदललेला भारत आपण पाहतोय. ज्या भारताकडे आता याचकाची भूमिका नाही आहे, आता तो कोणासमोर हात पसरून उभा नाही आहे, हा इतका मजबूत भारत आहे. काल देशाचे संरक्षण मंत्री हे आपल्या राज्यात आले होते, संभाजीनगरला आले होते आणि छत्रपती संभाजीनगरला संरक्षण मंत्र्यांनी सांगितलं की एक काळ असा होता 2013-14 साली की आपल्या सैन्याकरता गोळ्या असतील, दारुगोळा असेल, गन असतील, मशीन गन असतील, टँक असेल, सगळ्या गोष्टी आम्ही परदेशातनं इम्पोर्ट करायचो. आज 9 वर्षांमध्ये या सगळ्या गोष्टी आपल्या देशात तयार तर करतोच आहे, पण त्यासोबत आता या सगळ्या गोष्टी आम्ही एक्सपोर्ट करणं सुरू केलंय. मागच्या वर्षी 16,000 कोटी रुपयाचा डिफेन्स एक्सपोर्ट हा भारताने केला. हा स्वयंपूर्ण भारत आहे की जो आता इतर देशांवर अवलंबून नाहीये, जो आता आपलं संरक्षण स्वतः करतोय, आपल्या ताकदीवर उभा असलेला भारत हा मोदीजींनी घडवून दाखवलाय. आणि बंधू भगिनींनो, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या महाराष्ट्रात देखील पुन्हा एकदा आपलं सरकार आलं. खरं म्हणजे 2019 ला जनतेनं आपल्याला निवडून दिलं. आपण युतीमध्ये लढलो, युतीला 170 जागा दिल्या, परंतु त्यावेळच्या शिवसेनेनी, आताची नाही, त्यावेळची शिवसेना, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातल्या शिवसेनेने खुर्ची करता विचार सोडला. त्यांना खुर्चीचा इतका मोह झाला की त्यांनी त्या ठिकाणी आपला विचार सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत मुख्यमंत्री पदाच्या लालसेपोटी जाण्याचा निर्णय घेतला आणि या महाराष्ट्रामध्ये अभद्र अशा प्रकारचं एक महावसुली सरकार आलं. पण 2.5 वर्ष आम्ही संघर्ष केला. ज्या सरकारमध्ये 2 मंत्री जेलमध्ये गेले, गृहमंत्री जेलमध्ये गेले, सरकारचे कमिशनर जेलमध्ये गेले, सरकारच्या अनेक मंत्र्यांवर त्या ठिकाणी भ्रष्टाचाराचे आरोप झाले, अनेकांच्या विरुद्ध FIR झाले आणि कोविडच्या काळातले घोटाळे जर मी सांगायला लागलो तर इतक्या सोस आणि चमत्कारिक कथा अशा प्रकारचं हे सरकार घालवणं गरजेचं होतं. आणि मला अतिशय आनंद आहे की जे आपल्या सोबत युतीमध्ये निवडून आले होते, जे खरे बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराचे पाईक होते, ते एकनाथराव शिंदे हे आपल्या सोबत आले, खरी शिवसेना आपल्या सोबत आली आणि आपलं सरकार पुन्हा या ठिकाणी तयार झालं. जगदीशजी, आपल्याला कुठलं पद मिळतं हे महत्वाचं नसतं, आपला विचार हा महत्वाचा असतो. त्या सरकारमध्ये, महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये हिंदुत्वाचा विचार, भगव्याचा विचार पायाखाली चिरडण्याचं काम चाललं होतं. सामान्य माणसाला ज्या प्रकारे त्या ठिकाणी प्रताडित केलं जात होतं, अशा सरकारला घालवणं हे महत्वाचं होतं. अरे, सरकार घालवण्याकरता मला घरी जरी बसावं लागलं असतं तरी देखील मी तयार होतो, पण मला तर आपल्या पक्षाने सन्मानित करून या ठिकाणी उपमुख्यमंत्री पदावर त्या ठिकाणी नेलं आणि हे सरकार एकनाथरावांसोबत चालवण्याची संधी ही आपल्या पक्षाने त्या ठिकाणी मला दिली. आणि मला या निमित्ताने सांगायचं आहे की खऱ्या अर्थानं आज महाराष्ट्रामध्ये गतिशील सरकार आपण आणलंय, गतिशील सरकार. एक स्थगिती सरकार घालवलंय. ज्या सरकारनं महाराष्ट्राच्या प्रगतीला खीळ घातली होती ते सरकार आपण घालवलेलं आहे आणि आता वेगानं काम करणारं सरकार आपण आणलंय. तुम्हाला मी या ठिकाणी प्रश्न विचारतो, तुम्ही एकदा आपल्या मनाची विचार करा. 5 वर्ष आपले आणि विशेषतः 2017 साली
पुण्याची महानगरपालिका निवडून आल्यानंतर 2017 ते 2019 या महानगरपालिकेने केलेली कामं आपण बघू आणि आपलं सरकार गेल्यानंतर 2.5 वर्ष त्यातलं एकही काम पुढे गेलं नाही, एकही नवीन काम या ठिकाणी झालं नाही. जी कामं होती ती आपल्या काळातलीच आहे. 24/7 काम असेल, रस्त्यांची कामं असतील, उडाणपुलाची कामं असतील, ही सगळी कामं आपल्या सरकारच्या काळामध्ये आपण केली. आज पुण्यामध्ये इलेक्ट्रिक बसेस आहेत, आज पुण्यातलं पीएमपीएल इतक्या चांगल्या प्रकारे फंक्शन करत आहे, याचंही कारण आपलं सरकार आहे. आपल्या सरकारनं सातत्याने पाठीशी उभं राहण्याचं काम केलं. आज पुण्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळी विकासाची कामं करतो. मेट्रो आली आहे, रिंग रोडचं काम आता या ठिकाणी होत आहे. वेगवेगळ्या प्रकारे नदी सुधारचा कार्यक्रम करतो. मुळा मुठासारखी नदी जी आपली खऱ्या अर्थानं एक अतिशय पवित्र अशा प्रकारची पण अतिशय प्रदूषित झालेली नदी, या नदीला केंद्र सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी 1100 कोटी रुपये देऊन आणि पूर्ण नदीचं शुद्धीकरण करून आणि थेंब थेंब पाण्याचा शुद्ध झाला पाहिजे आणि या ठिकाणचं जे काही आपलं घाण पाणी आहे, सांडपाणी आहे, त्याच्यावर प्रक्रिया झाली पाहिजे. असे वेगवेगळ्या योजना, कोट्यावधीच्या योजना, या योजना आज या ठिकाणी पुन्हा एकदा वेगानं सुरू झाल्या आहेत आणि आपलं सरकार आल्याबरोबर याला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली आहे. आताही देखील आपण बघितलं असेल की आपला 40% टॅक्सचा प्रश्न होता, इतक्या वर्षाचा प्रश्न, पण दादा आपलं सरकार आलं, तुम्ही सगळ्यांना घेऊन आला, 15 मिनिटात मुख्यमंत्र्यांनी तो प्रश्न सोडवला, 16 मिनिट लागला नाही. कारण आपण पब्लिक करता, जनतेकरता काम करणारी मंडळी आहोत. आज खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना हे लक्षात घेतलं पाहिजे की पुण्यामध्ये भारतीय जनता पार्टी अत्यंत मजबूत आहे, पुणे भारतीय जनता पक्षाचा गड आहे. आज ही गोष्ट खरी आहे की आमचा आधारवड असलेले गिरीशभाऊ बापटांसारखे एक ज्येष्ठ कार्यकर्ते आमच्यातनं निघून गेले, त्याची पोकळी आम्हाला नेहमी जाणवेल. किंवा आमच्या मुक्ताताई टिळकांसारख्या एक अतिशय कर्मठ कार्यकर्ते आमच्यातनं पुण्यातनं निघून गेल्या, त्याची पोकळी आम्हाला जाणवेल. पण निश्चितपणे मला विश्वास आहे की कार्यकर्त्यांची फळी ज्या प्रकारे गिरीशभाऊंनी एके काळामध्ये संघर्ष करून पक्ष उभा केला, आज संघर्ष हा वेगळ्या प्रकारचा आहे. आजचा संघर्ष हा समाजातला एकूण एक व्यक्ती आपल्या सोबत आला पाहिजे, हा आपला संघर्ष आहे. प्रत्येकाचं त्या ठिकाणी भलं झालं पाहिजे, योजना त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत, हा आपला संघर्ष आहे. आणि आज या संघर्षातून खऱ्या अर्थानं आपल्याला भारतीय जनता पक्षाला मोठं करायचं आहे. आज राज्य सरकारने बजेटच्या माध्यमातून इतके प्रचंड निर्णय घेतले. समाजातला एकही घटक असा नाही की ज्या घटकाच्या भल्याकरता, त्याच्या विकासाकरता आपण निर्णय घेतला नाही. प्रत्येक समाजाचा निर्णय आपण घेतला. आपल्या महिलांकरता आपण एसटीमध्ये 50% सवलत दिली, ज्येष्ठ नागरिकांकरता 100% सवलत त्या ठिकाणी आपण दिली. आणि एवढंच नाही तर आज आपल्या घरी मुलगी जर जन्माला आली तर मुलगी जन्माला आल्याबरोबर घर लखपती झालं पाहिजे म्हणून लेख लाडकी योजना आणली की ज्या योजनेतनं मुलगी जन्माला आल्याबरोबर घरी 5,000 रुपये, त्यानंतर पहिल्या वर्गात मुलगी गेली की 5,000 रुपये, 7व्या वर्गात गेली की 8,000 रुपये, 11व्या वर्गात गेली की 8,000 रुपये आणि 18 वर्षाची झाली की 75,000 रुपये, असे 1,00,000 रुपये मुलीच्या जन्मानंतर मुली करता देण्याचं काम आपल्या सरकारच्या माध्यमातून आज या ठिकाणी केलं. आज वेगवेगळ्या घटकांकरता आपण घर बांधतोय, एससी करता बांधतोय, एसटी करता बांधतोय आणि पहिल्यांदा ओबीसी करता देखील 10,00,000 घर बांधण्याचा निर्णय हा आपल्या सरकारनं दिला. समाजातल्या सगळ्या घटकांना त्या ठिकाणी मदत मिळाली पाहिजे. आज आमच्या विद्यार्थ्यांकरता वेगवेगळ्या प्रकारच्या स्कॉलरशिप्स आपण सुरू केल्या. आज आमच्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेता यावं याकरता योजना आपण सुरू केल्या आणि त्यातनं समाजाला एक सर्वांगीण विकासाकडे नेण्याचं काम आपण करतोय. खरं म्हणजे कधी कधी मला आश्चर्य वाटतं, काल परवा कर्नाटकचा रिझल्ट लागला. हे खरं आहे की आपल्याला अपेक्षित यश कर्नाटकमध्ये मिळालं नाही. निवडणुकीमध्ये प्रत्येक वेळी जिंकता येत नाही, कधी जिंकावं लागतं, कधी हरावं लागतं. परंतु कर्नाटकच्या निकालाचं जर विश्लेषण केलं तर 2018 साली भारतीय जनता पक्षाला 36% मतं मिळाली होती आणि 106 जागा मिळाल्या होत्या. आता 36% ऐवजी आपल्याला 35.6% म्हणजे 0.04%
एवढे फक्त आपले मतं कमी झाले पण जागा आपल्या 40 कमी झाल्या। याचं कारण असं होतं की 2018 साली जेडीएस जनता दल सेक्युलर या पक्षाला 18% मतं होती, यावेळेस त्यांची 5% मतंही काँग्रेस सोबत गेली आणि त्यामुळे काँग्रेसला त्या ठिकाणी विजय मिळाला। कुठे आपली मतं कमी झाली नाहीत, पण मी आज दाव्याने सांगतो आणि तुमच्यापैकी प्रत्येकाने हे लिहून घ्यावं की उद्या कर्नाटकमध्ये जेव्हा लोकसभेची निवडणूक पुन्हा येईल त्यावेळी कर्नाटकच्या 28 जागांपैकी किमान 25 जागा भारतीय जनता पार्टी निवडेल। या देशामध्ये लोकांचा मोदीजींवर विश्वास आहे, लोकांना हे माहिती आहे की या देशाचं नेतृत्व केवळ आणि केवळ मोदीजी करू शकतात, त्यामुळे याचा लोकसभेवर परिणाम कुठलाही नाही आहे। पण काही लोकांची अवस्था झाली आहे बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना। आता तुम्ही बघा, राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार उभे केले होते, राष्ट्रवादी काँग्रेसला 0.5% मत देखील नाही आहे, कर्नाटकात 0.5% नाही। मी तिथे गेलो होतो, मी सांगितलं होतं यांच्या उमेदवाराला पॅक करून महाराष्ट्रात पाठवून द्या, आम्ही इकडे सांभाळून घेऊ। कर्नाटकच्या लोकांनी तेवढं तर माझं ऐकलं आणि त्यांना पॅक करून वापस पाठवलं, पण सगळ्यात जास्त झेंडी घेऊन नाचून कोण राहिलं? राष्ट्रवादी काँग्रेस, ज्यांचा एकही निवडून आला नाही, ज्यांचं अस्तित्व नाही, ते शिवसेनेचे लोक झेंडे घेऊन नाचून राहिले। यांच्यावर अवस्था अशीच आली आहे, दुसऱ्याच्या घरी पोरगा पैदा झाला तरच हे या ठिकाणी आनंद मनवू शकता, अशा प्रकारची अवस्था आता त्यांच्याकडे आलेली आहे। पण काळजी करण्याचं कारण नाही, या असल्या कुठल्याही जयाचा पराजयाचा आमच्यावर परिणाम होत नाही आणि महाराष्ट्रावर तर तो होणार नाहीच। महाराष्ट्रामध्ये एक अतिशय प्रगतिशील सरकार या ठिकाणी आलेलं आहे, हे सरकार निश्चित पुन्हा निवडून येणार आहे। मला आश्चर्य वाटतं बघा, कर्नाटकचा विजय एवढा सांगितला जातोय, त्याच दिवशी उत्तर प्रदेशामध्ये निवडणुका झाल्या आणि उत्तर प्रदेश देशातलं सगळ्यात मोठं राज्य, 80 जागांचं राज्य, 80 लोकसभेच्या जागा ज्या राज्यात, आणि असं म्हणतात जिथे जो उत्तर प्रदेश जिंकतो तोच भारत जिंकतो, त्या उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकांमध्ये लँडस्लाइड विक्ट्री त्याच दिवशी भारतीय जनता पार्टीला मिळाली आहे आणि भाजपने स्वतःचाच रेकॉर्ड तोडला। 17 महानगरपालिकांचे महापौर हे भाजपचे निवडून आले, हा भाजपचाही आपले जीवनातला रेकॉर्ड भाजपने तोडलाय आणि अक्षरशः लँडस्लाइड विक्ट्री ही भाजपला मिळाली आहे। पण आपल्या विरोधकांना शेवटी तो जय दिसणार नाही, कारण डुबते को तिनके का सहारा असं म्हणतात, जो डुबत असतो त्याला काडीचाही सहारा असतो, त्यामुळे त्यांना कर्नाटकचा विजय दिसतोय, पण महाराष्ट्रामध्ये मात्र त्यांचं स्वप्न पूर्ण होणार नाही। महाराष्ट्राची जनता मोदीजींच्या पाठीशी आहे, महाराष्ट्राची जनता भाजप शिवसेनेच्या पाठीशी आहे। येत्या काळामध्ये पुन्हा एकदा आपलंच सरकार या ठिकाणी येणार आहे, पुन्हा आपण लोकसभा या ठिकाणी निवडून येणार आहोत, पण त्याकरता आवश्यकता आहे आपलं जे संघटन आहे, भारतीय जनता पक्षाची ताकद आपलं संघटन आहे। संघटन आपलं असं उपकरण आहे की ज्या उपकरणाच्या आधारावर आपण खऱ्या अर्थानं आपली प्रत्येक लढाई जिंकतो, त्यामुळे ही लढाई देखील जिंकायची असेल तर घर चलो अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक घरी जाऊन पुन्हा एकदा प्रत्येकाला जागा करून त्यांच्यापर्यंत आपला अहवाल पोचवून आपल्या कार्याची जाणीव करून देऊन मोदीजींबद्दलचं त्यांचं प्रेम हे पुन्हा एकदा जागरूक करून आपल्याला या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा विजय हा सुकर करायचा आहे, तो पुन्हा एकदा ताकदीनं इन्श्युअर करायचा आहे। आणि मला विश्वास आहे की आता पहिली लढाई तर महानगरपालिकेची येईल, कधी येईल माहित नाही, पण कदाचित ऑक्टोबर नोव्हेंबर जेव्हाही तेव्हा कोर्ट सांगेल जेव्हा येईल, पहिली लढाई महानगरपालिकेची आम्ही जिंकणार। पुणे महानगरपालिकेवर भाजपचाच आपला भगवा या ठिकाणी फडकवल्याशिवाय आम्ही, भाजप सेनेचा भगवा फडकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही, हा विश्वास मी आपल्याला देतो। आणि पुन्हा एकदा जगदीश मुळीकजी तुमचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो, असंच चांगलं काम करा, भविष्यामध्ये